नमस्कार, मी कौशल धर्मे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज। कडेगाव येथे शासनाच्या गडकोट विकास निर्णयाचा जाहीर निषेध। शासनाच्या गडकोट किल्ले विकास निर्णयाचा जाहीर निषेध नोंदवणारे निवेदन विविध संघटनांनी कडेगाव येथे तहसीलदार यांना दिले। 2 दिवसांपूर्वी शासनाने तब्बल 27 किल्ल्यांवर हॉटेल्स, लग्न कार्यालय आदी व्यावसायिक इमारती उभ्या करून गड किल्ले भाड्याने देण्याचा घेतलेला निर्णय सोशल मीडियावरती फिरू लागला आणि लोकांना संताप अनावर झाला। संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या संघटनांनी, पक्षांनी यावर तीव्र विरोध व्यक्त केला। यावेळी कडेगाव तालुक्यातही मराठा क्रांती मोर्चा, वकील संघटना व इतर शिवप्रेमी संघटनांतर्फे शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवणारे निवेदन नायब तहसीलदार मिरजकर यांनी स्वीकारले। महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील गडकोट आणि किल्ले या किल्ल्यासंदर्भाचं जो काय या किल्ल्यावरती लग्न समारंभ, त्याचबरोबर दुसरं जे काय पर्यटनाच्या दृष्टीने काय आदेश काढलेला आहे आणि हॉटेल व्यवसायासाठी किल्ले भाड्याने देण्यासंदर्भात जो आदेश काढलेला आहे, तर त्या आदेशाला सर्व महाराष्ट्रातील शिवप्रेमींचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे। त्याचबरोबर आमच्या या कडेगाव तालुक्यातील सर्व शिवप्रेमींचा विरोध आहे। म्हणून आम्ही आज तहसीलदार कडेगाव यांना निवेदन दिलेलं आहे आणि जो काही आदेश काढलेला आहे महाराष्ट्र शासनाने, जो काही गड किल्ले आहेत ते भाड्याने देण्यासंदर्भातचा, तर हा आदेश आहे तो सर्व शिवप्रेमींच्या या आदेशामुळे त्यांना खूप मोठं दुःख झालेलं आहे आणि हा आदेश सरकारनं पाठिंबा घ्यावा आणि महाराष्ट्राचे जे काही गड किल्ले आहेत त्यांचं संवर्धन सर्वांनी आणि जतन आणि संवर्धन सर्वांनी मिळून केलं पाहिजे। ही शासनाची जबाबदारी आहे, ही जबाबदारी शासनाने पार पाडावी आणि हे काय आपले इतिहासकालीन जे काही पर्यटन क्षेत्र आहेत ते गड असतील, किल्ले असतील, त्यांचं जतन आणि संवर्धन करावं आणि त्यासाठी शासनाने प्रयत्न करावा अशा या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती केलेली आहे आणि तो आदेश पाठिंबा घ्यावा अशी विनंती केलेली आहे। आज कडेगाव तालुका मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व शिवप्रेमी संघटनांच्या वतीने या ठिकाणी कडेगाव तालुका वकील संघटना शिवप्रेमी संघटनांच्या वतीने तहसीलदार कडेगाव यांना निवेदन दिलेलं आहे आणि हा आदेश आहे तो लवकरात लवकर पाठिंबा घ्यावा अशी त्यामध्ये विनंती केली आहे। अन्यथा कडेगाव तालुक्यातील सर्व शिवप्रेमींच्या वतीनं या ठिकाणी कडेगाव तहसील कार्यालयावरती भव्य मोर्चाचं आम्ही या ठिकाणी आयोजन करणार आहे। त्याचबरोबर रस्ता रोको आणि अन्य प्रकारे या ठिकाणी आंदोलन करण्याचा या माध्यमातून आम्ही इशारा देतो। यावेळी ॲडव्होकेट प्रमोद पाटील, सूरज निकम, सुनील मोहिते, प्रमोद मांडवे आदी उपस्थित होते। धन्यवाद।